करणं महत्त्वाचं आहे. या घरातून निघून गेलेल्या कैलासवासी संपदाबाई अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. आईंच्या पश्चात त्यांचा असलेला हा परिवार, या परिवारावर आलेलं हे संकट आहे, दुःख आहे. अचानक आपल्या जीवनातून आईचं जाणं, या परिवारातून एक मायेचं छत्र हरपणं किती दुःखाचं आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. अतिशय प्रेमळ व्यक्तिमहत्व, एका माऊलीच्या सोबत आळंदीची वारी केली आणि आळंदीच्या वारीची ओढ लागली. आळंदीच्या वारीची ओढ लागली प्रत्येक वेळे महाराज पायी प्रवास आळंदीचा करायचे. हरिपाठ असू द्या, कीर्तन असू द्या, त्या हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये सहभागी असायच्या. त्यांची मुलंसुद्धा महाराज या ठिकाणी या हरिपाठ मंडळामध्ये आहेत. आपलं जीवन परमार्थाला वाहून घेतलेलं जीवन आहे. त्यांच्याकडे माळ नव्हती, पण श्रद्धा अंतकरणामध्ये होती देवाबद्दल. आज या घरातून त्या निघून गेलेल्या सज्जनो, एखादा व्यक्ती जेव्हा आजाराने जात असतो तेव्हा लोकांची मानसिकता निर्माण झालेली असते, पण दोन दिवसामध्ये एखादा छोटासा आजार होणं, ताप येणं आणि त्याच्यामध्ये माणूस जाणं, माणसाला त्याचं अत्यंत दुःख होत असतो. आणि ते दुःख या परिवाराला झालेलं आहे. एक वर्षाचा काळ निघून गेला आहे की त्या मातोश्रीपासून ही मुलं दूर आहेत. आईचं प्रेम ते आईचं प्रेम आहे सज्जनो. आईच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आई जे प्रेम करते महाराज, इतर कोणीच आयुष्यात आपले कोणी करू शकत नाही. बाकीची माणसं आपल्या जवळ येतील, जोडली जातील, ते त्यांच्या स्वार्थापोटी. आपल्या जवळ येणारा माणूस स्वार्थापोटी आपल्याला जोडला गेला असेल, त्याचा स्वार्थ संपला की त्याला बाहेर जा म्हणून सांगावा लागत नाही, तो आपोआप आपल्यापासून दूर जात असतो. पण आत्तापर्यंत आपल्याला जन्माला घातल्यापासून तर आत्तापर्यंत तिच्या या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त लेकरांचा विचार करणारी जगात एकमेव जर कोण व्यक्ती असेल तर ती आई आहे महाराज. या विश्वामध्ये प्रेम करण्याचं सामर्थ्य या परिवारावर, या लेकरांवर जर कोणाचं असेल तर आईच आहे महाराज. आईसारखं दैवत नाही, आईसारखं प्रेम जगात कुठं मिळू शकत नाही. आई ती आई असते. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातून आईचं प्रेम संपलं, समजायचं त्या दिवशी आपल्या जीवनातला मायेचा झरा संपून गेला म्हणून समजा. आपण एका ठिकाणी त्याचं वर्णन सुद्धा गोड करतो. आई माझी मायेचा सागरा, दिला तिने जीवनाला धार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला धार. महाराज सांगतात बघा, आपल्या जीवनातून आई संपली की एक प्रेमाचा सरा आपल्यापासून जरा दूर गेला जातो महाराज, दूर गेला तो. याच्याही पुढे सांगेन, या मृत्यूलोकामध्ये येण्याकरता जर कारण का असेल तर आमची आई आहे महाराज. या मृत्यूलोकामध्ये पहिलं पाऊल ठेवण्याकरता जिने जागा निर्माण करून दिली ती आई आहे. आपल्या जीवनातून महाराज एवढं प्रेम देते ते. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये साठवणं सोपं नाही, आणि जन्माला आल्यानंतर संगोपन करणं तर हाताच्या फोडाप्रमाणे महाराज या ठिकाणी आम्हाला सांभाळते. तिचं नाव आई आहे. आपल्या जीवनामध्ये एवढी वात्सल्यता, एवढं प्रेम आपल्या जीवनामध्ये कोणाकडून प्राप्त होत नाही महाराज. घरातली आई संपली की प्रेम संपलं जातं. आजही या मुलांना लेकरांना विचारा महाराज, कल्पतरू खाली गेल्यानंतर सगळे मनोरथ जसे पूर्ण होतात ना, तसे घरातली कल्पतरू आपली आई असते. कल्पतरूच्या खाली गेलं की सगळे मनोरथ आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतात. तसं लौकिक जीवनामध्ये जे पाहिजे ती वस्तू आम्हाला प्राप्त होण्याचं जर एकमेव साधन जर का असेल तर आई आहे. तुम्ही कुठली इच्छा मागा, कुठली इच्छा तिच्या पुढे प्रगट करा, ती माऊली आमची इच्छा पूर्ण करत असते, कधी नाही म्हणत नाही महाराज.
स्वतः फाटलेल्या लुगड्यात राहील, साडीत राहील, पण लेकराकरता गणवेश चांगलाच असेल, दुसऱ्याच्या शेतात कष्ट करेल महाराज, पण आपल्या मुलाचं शिक्षण कधी थांबू देत नाही, तिचं नाव आई आहे, आयुष्यभर काबाड कष्ट केलं महाराज, आतापर्यंत मरमर 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 आमच्या करता करत राहिली महाराज, तिच्या पाठीचा कणा कधी वाकला हे तिला सुद्धा कळलं नाही, हे प्रेम आईचं आहे महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत महाराज लेकरांवर प्रेम करणारं तत्व म्हणजे जगातली आई आहे. ज्या दिवशी जीवनातून आई संपली जाई महाराज, त्या ठिकाणी सांगतायत स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी. ज्या दिवशी जीवनातून आई निघून जाईल त्या दिवशी समजायचं महाराज, या जगात कितीही श्रीमंत असलो तरी आपण त्यावेळेस भिकारी असू. घरामध्ये रोज आपण येतो जातो महाराज, पण जात असताना सुद्धा पहिला आवाज देणारी जर कोण असेल तर आई कुठं चालला, आणि बाहेरून जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा कुठून आलात हे विचारणारं फक्त आई असते. बाहेर 8 तास जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेस महाराज आमची प्रतीक्षा करत असते आमची बायको, मुलं वाट पाहतात कधी येते आई, कधी बाबा येतो, नाही का? त्या ठिकाणी महाराज मुलं धावत येतात, गाडीचा आवाज ऐकला का, बाबा काय आणलं आमच्याकरता, बाबा काय आणलं आमच्याकरता, हे विचारणारी मुलं आहेत. बायको विचारते किती कमावले दिवसभरातून, पण 70-75 वर्षाची आईच फक्त विचारते बाळ 8 तास बाहेर राहिला, काही घास खाल्ला का तू, एवढं प्रेम देणारे फक्त आई असते. आणि ज्या दिवशी जीवनातून जाईल ना त्या दिवशी कळेल महाराज, आज एक खुर्ची रिकामी झाली आहे घरातली. त्या मुलांच्या जीवनातला प्रसंग काय असेल विचारा महाराज. रोज जिच्या महाराज अंगा खांद्यावर मांडीवर खेळलो, अमृतासारखा पानाजीने आम्हाला पाजला, या पदराखाली महाराज ज्या माऊलीने आम्हाला वाढवलं ती माऊली आमच्या समोर दिसत नाही महाराज, काय वाटत असेल विचार करा. आज महाराज आपल्या जीवनामध्ये या व्यक्तीला खरंच सन्मान द्या, माना. ज्या दिवशी जीवनातून ही व्यक्ती निघून जाईल ना त्यावेळेस गेल्यानंतर तिची किंमत कळून उपयोग ना आहे तोपर्यंत किंमत करा. व्यक्ती अथवा महाराज वस्तू गेल्यानंतर किंमत कळून चालत नाही, आहे तोपर्यंत किंमत करा. आपली माय आपल्याकरता किती झगडली, किती कष्ट केलं हे जिवंत आहे तोपर्यंत समजा, गेल्यानंतर काही उपयोग होत नाही. कितीही आवाज दिला, कितीही बोललं तरी महाराज ती पुन्हा येत नाही. एका ठिकाणी वर्णन करत असताना महाराज गोड वर्णन करत आहे. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपूर्णी फक्त राहते आई तुझे गनाते, आई तुझे गनाते, चुकलं तुझ बाळाई, चुकलं तुझ बाळाई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग, माझे हाल झाले सांगो मी कोणाला, सांगो मी कोणाला, सांगो मी कोणाला, साऊलेने कोण गेले पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, वासराला सोडून कुठ, वासराला सोडून कुठ, निघून गेले गायक, निघून गेले मायक, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये माझे आई ग, ये ना माझे आई ग, गौमासाचा गोळा तुग पोटी वाढविला, पोटी वाढविला, ये पोटी वाढविला, हाताचा पाळणा नेत्रास देवा केला, त्रास दावा केला, त्रास देवा केला, आई विन माया, आई विन माया, साऱ्या जगामध्ये नाही विश्वामध्ये नाही, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. गेल्यानंतर कितीही तिच्यासाठी महाराज आम्ही 10 मोकळून रडलो,
तरी आपल्या जीवनातून गेलेली माय पुन्हा आपल्या जीवनामध्ये परत मिळणार नाही. एक वर्षाचा काळ गेलेला आहे महाराज, जिच्या हातातला घास आमच्या मुखामध्ये जिने भरवला, 10-5 मिनिटं तिच्यापासून दूर गेलो की कासावीस व्हायची महाराज. गावामध्ये शोधाशोध व्हायची, माझं बाळ पाहिलं का? पण आज जेव्हा ती आपल्यातून निघून गेले तेव्हा आज आपला शोध घेणारा कोणी नसेल महाराज, आज आपला शोध घेणारा कोणी नसेल. आज या परिवाराला त्याची जाणीव होईल महाराज. पतीने मागलेली वस्तू महाराज ज्या ठिकाणी ठेवले तिथून काढून देणार, मुलाने जे मागितलं ते महाराज देणार. कितीतरी नातं या घरामध्ये ती बजावत होते, पण कधी थकली नाही, कधी दमली नाही, परिवाराकरता कष्ट करत राहिली, करत राहिली. सगळ्या घराकरता, सगळ्या घराकरता जेवण तयार केलं महाराज, ते सगळ्या घराकरता जेवण तयार केलं, पण राहिलं तरच तिने तिच्या पोटात टाकलं महाराज. सगळ्या परिवाराला जेवू घातल्याशिवाय जे जेवत नाही तिचं नाव आई आहे. सगळी झोपली की नंतर सगळं आवरून जी झोपते तिचं नाव आई आहे, आणि सगळी झोपेत आहे तर सगळ्यांच्या अगोदर उठते आणि आपल्याकरता सगळी व्यवस्था लावते तिचं नाव आई आहे. आज गेल्यानंतर तिची किंमत कळेल की आमची आई किती महान होती, किती महान होती. सगळ्या गोष्टी आम्हाला वेळेवर आम्हाला देत होते, पण आई फक्त एकच वर्ष आई तुला झालंय की जाऊ, एकच वर्ष जाऊन तुला झालेलं आहे, पण त्या गोष्टीची उणीव आम्हाला जाणवू लागली नाही, जाणू लागलेलं आहे. फक्त आई माझ्याकरता, फक्त या लेकराकरता एकदा तुम्हाला भेट द्यावी. एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी. सुन मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी, तुझं रूप पाहण्यासाठी. चंदन तो बाळ तुझा, बाळ तुझ्या अंतरात राही ग, हृदयात राही ग, येणा माझे आई 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 ग. जगातलं सगळ्यात मोठं पार्ट म्हणजे आईचं आहे महाराज. इकडच्या या माता माऊल्या आहेत ना, त्यांना विचार करा, एको कमी करा. या माता माऊल्या आहेत त्यांना विचारा महाराज, आईचं प्रेम काय आहे. माहेरा सगळ्यात प्रेम आमच्यावर जर कोण करत असेल तर आई महाराज. मुलीवर जास्त प्रेम मायबाप करत असतात. माहेरातली आई संपली की मुलीचं माहेर संपलं जात असं म्हणतात. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत महाराज गरीब असू द्या नाहीतर श्रीमंत असू द्या, पण मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही तिचं नाव आई आहे. आणि ज्या दिवशी जीवनातून जाते ना त्या दिवशी त्या पिशवीत अंतर पडल्याशिवाय राहत नाही, एवढंच सत्य. म्हणून या घरातून जे माऊली निघून गेली, आई निघून गेले, ही सेवा आपण तिच्या चरणी समर्पण करत आहोत. अतिशय गोड प्रेमळ स्वभाव, अत्यंत मन मिळावू, परमार्थाच्या आवडीचा विषय महाराज तिच्या जीवनामध्ये होता. देवधर्म कधी सोडला नाही आणि सगळ्यांना सोडून अचानक ती निघून गेलेली आहे. ही सेवा त्या माऊलीच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबत आहे. कीर्तनाकरता उपस्थित पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी, सर्वांची नावं काय मी घेत नाही, पण सगळे या ठिकाणी आपल्या या परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. तसेच या ठिकाणी मृदुंगाची सेवा देण्याकरता आमच्या गावातील ठाणे जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण चेतनजी महाराज तरे मृदुंगाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनासुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. मंडपात येऊ शकले नाही महाराज, त्यांच्याकरता जी व्यवस्था ज्यांनी निर्माण करून दिली आपल्यालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या परिवारामध्ये या परिवारावर प्रेम करणारी आप्तेष्ट मंडळी उपस्थित झाली, ग्रामस्थ मंडळ, आपल्यालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही सेवा माझ्याकडे ज्यांनी सुपूर्त केली किरणदादा, आपल्यालासुद्धा मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन झालेली